धुळे शहरामध्ये आतापर्यंत 1599 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढू नये यासाठी महापालिकेकडून नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मनपा कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे, त्यामुळे कोरोना संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना पुढील आदेश येईपर्यंत मनपा आवारात किंवा कार्यालयाच्या परिसरात प्रवेश बंदी असल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली आहे. हो, दंड आम्ही करणार आहोत त्यांना, त्यासाठी आम्ही एक टीम तयार केलेली आहे आणि ते दंडाची सुद्धा कारवाई त्याच्यावर करते. हो, शहरामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं दिसत होतं, परंतु काही दिवसापासून आपण पोलीस डिपार्टमेंट आणि महापालिकेची यंत्रणा अशी काही टीम्स तयार केलेल्या आहे. टीमच्या मार्फत आपण दंडात्मक कारवाई पूर्ण शहरामध्ये चालू केलेली आहे. त्या व्यतिरिक्त काही झोनल ऑफिसरसुद्धा, जसे इलेक्शनमध्ये झोनल ऑफिसर असतात, तसेसुद्धा नेमणूक करण्यात आलेली आहे माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडून. आणि तेसुद्धा अधिकारी, जे वरिष्ठ दर्जाचे अधिकारी आहेत, तेसुद्धा शहरामध्ये फिरती घेत आहेत. आणि काही ठिकाणी जर त्यांना अनावश्यक गर्दी दिसली तर ते आम्हाला इन्फॉर्म करत आहेत. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे.